आम्ही कोणत्याही माणसाची जात धर्म पाहिला नाही, जो येईल त्याचं सातत्यानं काम करत राहिलो म्हणूनच या ठिकाणी यश प्राप्त झालं. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्याकडे 5 ते 7 हजार निवेदन आली. अनेक अडचणी आहेत, अडचणी एका दिवसात निर्माण झाल्या नाहीत. गेल्या 25 ते 30 वर्षात कोणाचेही सरकार असो, या सरकारनं शिक्षण आरोग्य यांकडे दुर्लक्ष केले. नुसतं दुर्लक्ष असतं तरी चाललं असतं, मात्र या त्यांनी घोळ घालून ठेवलेला आहे. शिक्षण विभागात पगाराचे 22 प्रकारचे हेड आहेत, इतके छोटे छोटे घोटाळे करून ठेवले, त्यामुळं अनेक अडचणी निर्माण होत आहेत. आरोग्य यंत्रणेमध्ये मोठे घोळ घालून ठेवलेत. आरोग्य यंत्रणेमध्ये सर्वात मोठा पाया असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यामध्ये 100% कामगार जे आहेत ते कंत्राटी आहेत. MBBS BAMS डॉक्टर कंत्राटी पद्धतीनं काम करतात. डॉक्टर त्या ठिकाणी 12-12 वर्ष सरकारी नोकरीच्या आशेवर काम करतात. त्यांनी जर खासगी नोकरी केली असती तर 1-1.5 लाख रुपयांच्या पगारीवर पोहोचले असते. शिक्षण आरोग्य क्षेत्रात अशा प्रकारचा मोठा घोळ गेल्या 25-30 वर्षात कोणत्या जरी पक्षानं सरकार असलं तरी त्यांनी घालून ठेवलेलं आहे. शिक्षण आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रकारची उदासीनता दिसून येत आहे, अशी गंभीर टीका नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. जात पाहिली, धर्म पाहिला, न कुठला पक्ष पाहिला, जो येईल त्या माणसाचं काम करण्याचा प्रयत्न आपण सातत्याने केला आणि म्हणूनच ते यश आपल्याला मिळालेले. अनेक प्रश्न आहेत, अनेक निवेदने, सरासरी रोज पाटील सर माझ्याकडे रोजचे 50-100 निवेदन रोज येत आहेत आणि गेले 100 दिवसात किमान 5-7 हजार निवेदनं माझ्याकडं गोळा झालेली आहेत आणि अनेक प्रश्न आहे, अनेक अडचणी आहेत. पण आता या अडचणी काही एका दिवसात निर्माण झालेल्या नाही आहेत. ह्या मागच्या 25-30 वर्षामध्ये कोणाच्याही पक्षाचं सरकार असो त्यांनी सातत्याने शिक्षण आणि आरोग्य या दोन विषयांकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून हे दुर्लक्ष तर केलं असतं तरी चाललं असतं, परंतु त्यांनी घोळ घालून ठेवलेले आहेत. इतके घोटाळे घालून ठेवलेले आहेत की शिक्षण विभागामध्ये पगाराचे 22 प्रकारचे हेड आहेत, म्हणजे पगाराचे सुद्धा 22 प्रकारचे हेड शिक्षण विभागामध्ये आहे. इतके छोटे छोटे घोटाळे त्या ठिकाणी घालून ठेवले, म्हणून एक बिलांचे प्रश्न, फरक बिलांचे प्रश्न, ह्याचे प्रश्न, त्याचे प्रश्न, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आरोग्यासारखं सगळ्यात मोठी जी यंत्रणा आहे ते शिक्षण आणि आरोग्य, ही महत्वाची यंत्रणा आहे. आरोग्य यंत्रणेतला सगळ्यात जो पाया असतो, आरोग्य यंत्रणातला डॉक्टर, तो सगळ्यात मोठा पाया काय आहे तर सब सेंटर आहे, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र. हे महाराष्ट्रातले 100% उपकेंद्र जे आहेत ते कंत्राटी कामगारांच्या भरोश्यावर चालले. म्हणजे अशा पद्धतीने डॉक्टर आहेत, ते डॉक्टर मोठे मोठे डॉक्टर आहेत, BAMS MBBS आहे, असे डॉक्टर आहेत आणि त्यांना 25-30 हजार रुपये पगारावर त्या ठिकाणी कंत्राटी ठेवले. त्यांना 12 वर्ष झाले, 13 वर्ष झाले, परंतु त्यांनी जर खासगी नोकरी केली असेल तर 1-1.5 लाख रुपये पगारापर्यंत पोहोचला असता, परंतु तो बिचारा सरकारी नोकरीचा भरोसा राहिला आणि त्याला देखील मिळत नाही. अशी जो आहे तो खेळ खंडोबा शिक्षण आणि आरोग्य विभागाचा मागच्या 20-25-30 वर्षामध्ये. कोणत्याही पक्षाचं सरकार असलं तरी एक उदासीनता जी आहे ती प्रशासनाची उदासीनता याच्यामध्ये सतत राहिली आणि त्याच्यातून हे निर्माण झालंय.